हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाला थोर परंपरा असून सुषमा अंधारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल समस्त वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदू देवतांवर तसेच संत महात्म्यांवर अपमानास्पद वक्तव्य करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही समस्त वारकरी समाज निषेध करत आहोत. तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेचे कोकण प्रांत अध्यक्ष हरिभक्त पारायण कृष्ण महाराज लांबे यांनी केले आहे. तसेच जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.